अधिवेशनात विरोधकांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तारांना लक्ष्य करत त्यांच्या विरोधात आरोपांची राळ उठवली. त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांमुळे आता मुख्यमंत्री शिंदे त्यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. अशात पुन्हा सत्तार यांच्यावर नवा आरोप करण्यात आलाय. अब्दुल सत्तार यांच्या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी हा आरोप करण्यात आलाय. वाशिम जिल्ह्यातील कथित गारण घोटाळा, टीईटी घोटाळा आणि सिल्लोड महोत्सवासाठी 15 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात सत्तारांवर आरोपांची राळ उठवण्यात आली आहे. आता सामाजिक कार्यकर्ते महेश शंकर पेल्ली यांनी सत्तारांवर सिल्लोड मधील गरिबांच्या जमिनी बळकवल्याचा देखील आरोप केलाय. या प्रकरणी सीबीआय आणि ईडीकडे तक्रार दाखल केली आहे. शंकर पेल्ली यांनी स्वतःसह 5 शेतकऱ्यांची एकत्रित तक्रार सीबीआयकडे केली आहे. आशाबाई बोराडे, मुख्तार बागवान, शफीर खापठान, कृष्णा कडुबा कापसे, तय्यब बडेमिया खान पठाण अशी तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांची नावं आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीत सत्तार यांच्या मालमत्तेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या तक्रारींमुळे सत्तारांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते.